अच्छा, राज्य स्तरीय रोजगार लोकप्रिय उपमुख्यमंत्री अभियान अब्दुल सत्तार जी, रविन्द्र चव्हाण जी, उदय सामंत जी, त्याचबरोबर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव जी, नितिन गद्रे, श्रीमती वल्सा नायर, उपस्थित आमदार, लोकप्रतिनिधि, उपस्थित सर्व अधिकारी आणि ज्यांना नियुक्तिपत्र मिळाले ते सर्व आपले तरुण मित्र आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज अतिशय आपल्या राज्याच्या दृष्टीने एक आनंदाचा दिवस, आनंद सोहळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण गेल्या अनेक वर्ष किंबहुना अनेक मागचा जो काही काळ गेला, सातत्याने आम्हाला मेसेज यायचे, नोकरी कधी भरती कधी होणार, भरती कधी होणार, नियुक्त्या कधी मिळणार, हे सगळं जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे, कारण स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 10 लाख नोकऱ्या जाहीर केल्या, आपलं सरकार आल्यानंतर आम्ही, मी आणि उपमुख्यमंत्री महोदय, आमचं मंत्रिमंडळ 75 वर्ष 75 हजार नोकऱ्या आपण देऊ असं घोषणा करून टाकली आपण, आणि म्हणजे 75 हजार म्हणजे बाकी आहे ती पण आम्ही पुढे टप्प्याटप्प्याने करणार आहोत, आणि ही 75 हजार नोकऱ्या ज्या आहेत वर्षभरामध्ये आपल्याला त्याच्या नियुक्त्या द्यायच्या आहेत, हा खरं म्हणजे पहिला टप्पा आहे, आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा देखील संदेश आपण पाहिला की त्यांना, त्यांनी जे काही असे रोजगार मेळावे घेतले, नियुक्तीपत्रांचं वाटप केलं आणि त्याला जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की हे महाराष्ट्र राज्य जे आहे पहिलं राज्य आहे, म्हणजे प्रधानमंत्री महोदयांनी सुरुवात केली आणि आपल्या राज्याने देखील तात्काळ सुरुवात केली, त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांना देखील आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या भावनाही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत, आणि त्याबरोबरच महाराष्ट्राला जे काही प्रकल्प दिलेले आहेत तेही त्यांनी आपल्या त्यांच्या मनोगतातून मांडलेले आहेत, त्यामुळे राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे, आदरणीय प्रधानमंत्री महोदय आहेत, आम्ही एक म्हणजे जवळपास रस्त्याचे 50 हजार कोटी किंबहुना इतर जे प्रकल्प आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही निधी आहे तो देखील केंद्र सरकारकडून आपल्याला मिळतोय विकासासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही मागे मध्ये एक युडीचा प्रस्ताव पाठवला होता 14 हजार कोटीचा, 14 हजार कोटीमध्ये एकही रुपये कमी केला नाही, 14 हजार कोटी तसेच तसे त्यांनी मंजूर केले, त्यामुळे राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार, आदरणीय प्रधानमंत्री महोदय आहेत आणि नक्कीच या विकास, राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम आपलं हे सरकार करतंय. खरं म्हणजे हे तरुणाई आपली युवा पिढी आहे आणि त्यांचंही बरोबर आहे की वेळेत नोकरी मिळाली पाहिजे, नंतर एज बार होतो मग नोकरीची संधी हुकते, आणि म्हणून सुरुवातीलाच आपण ठरवलं की या राज्यातल्या तरुणांना रोजगार द्यायचा आणि म्हणून आजचा हा रोजगार मेळावा आपण सुरू, एक पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास 2000 पेक्षा जास्तीच्या नोकऱ्या, नियुक्त्या या ठिकाणी देतोय, 600 नियुक्त्या इथे होतील, बाकी विभागवाईज आपल्या त्या ठिकाणी होतील, आणि जसं पोलीस खात्यामध्ये देखील 18-20 हजार नोकऱ्या, ग्रामविकासमध्ये जवळपास 10 हजाराच्या पेक्षा जास्तीच्या नोकऱ्या, असे प्रत्येक विभागवाईज ज्या काही नोकऱ्या रिक्त पदं आहेत ते देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, आणि टप्प्याटप्प्याने यामध्ये आपण सगळ्याच विभागातल्या रिक्त जागा आपण भरतोय, एमपीएससी देखील चांगलं काम करते, तिचं देखील आपण स्ट्रेंथन करतोय, तिथे ज्या काही त्यांना बळकटीसाठी त्यांच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या देखील सरकार करतंय, आणि म्हणून भरतीला वेग आला पाहिजे, भरती वेळेत झाली पाहिजे, त्याच्यात पारदर्शकता आली पाहिजे, जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण ज्या काही आतापर्यंत कुठलंही त्याच्यावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, अशा अतिशय रेप्युटेड अशा टीसीएस असेल, आणखी केंद्र सरकारची एक आयबीपीएस आहे, या अशा महत्वाच्या, म्हणजे आपल्याला
ही भरती जी आहे वेगाने झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्वी काही अनुभव आले तसे येता कामा नये यासाठी आपला हा प्रयत्न आहे। आणि म्हणून जवळपास आपण एमपीएससीच्या माध्यमातून देखील आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या दोन एजन्सी आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या विभागवाईज आपण सगळ्या भरतीला प्राधान्य दिलेलं आहे। सरकारने खरं म्हणजे यावेळेस भरतीला प्राधान्य दिले गेले। आपल्याला माहित आहे की गेले अडीच वर्ष पूर्वीचे अडीच वर्ष आपण पाहिलं की सगळंच म्हणजे अघोषित घोषित काय माहित नाही पण काहीच नव्हतं आणि आता हा भरती कसली होती ते जाऊ द्या ते बोलता येणार नाही इकडे। पण आपण सरकार आपलं बदललं वातावरण बदललं सगळा उत्साह आला आणि चैतन्य आलं आपण पाहतोय गेल्या दोन तीन महिन्यामध्ये सगळेच आता काही लोक म्हणतात सण उत्सव साजरे करू लागले। अरे लोकांना तेही पाहिजेच सण उत्सव पाहिजे। चैतन्य आलं की नाही पत्रकार मित्र इकडे आहेत आलं की नाही गणपती नवरात्रोत्सव दिवाळी आनंदाचा शिदा पोचला एवढं मोठं काम आहे थोडं मागे पुढे होईल पण लगेच त्याच्यावर बोट जिकडे पोचला ते सांगत नाहीत तुम्ही नाही निर्णय घेतला ना आता पण घेतला होता का एक निगेटिव्हिटी होती ती पॉझिटिव्हिटीमध्ये त्याचं परिवर्तन करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि खरं म्हणजे या राज्याला पुढे न्यायचं आहे देवा आम्ही दोघंच होतो सुरुवातीला धडाधड निर्णय घेतले आम्ही म्हणाले अरे दोघंच निर्णय घेत आहेत मग म्हणाले लवकर मंत्रिमंडळ करा मग म्हणाले नंतर म्हणाले दोघंच निर्णय चांगले घेत आहेत नवीन आले तर ते अडचणी होतील पण आमचं मंत्रिमंडळ जे आहे पुढे होणार आहे त्यामुळे आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे त्यामुळे ही नोकर भरती बघा आता किती तरुण त्यांच्यावर चेहऱ्यावर आनंद पाहिला आपण पाहिला की नाही उत्साह पाहिला त्यामुळे हे सरकार म्हणजे गतिमान सरकार आहे। आम्ही आलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेतली दोघांनी सगळ्यांनी बाबा हे आपल्याला सरकार बदललं आहे वातावरण बदललं पाहिजे पब्लिक परसेप्शन आपल्या सरकारच्या कामाबद्दल चर्चा झाली पाहिजे शेवटी लोकप्रतिनिधी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ निर्णय घेतले तर शेवटी हे सगळे आपले जे अधिकारी आहेत हे अधिकारी आपला निर्णय लोकांपर्यंत पोहोचवत असतात त्यामुळे सरकारची जे काही निर्णय घेतली निर्णय घेण्याची क्षमता आमची जोरात आहे पण तो शेवटपर्यंत लगेच पोहोचला पाहिजे। आणि हे नोकर भरती जी आहे नियुक्त्यांचं युद्ध पातळीवर ज्या अधिकाऱ्यांनी काम केलं त्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। असंच काम आम्हाला अपेक्षित आहे। शेवटी बदल झालेला आहे बदल लोकांच्या जीवनामध्ये आला पाहिजे बदललेला दिसला पाहिजे लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही मोठमोठे निर्णय घेतोय। तीन चार साडेतीन महिन्यामध्ये 72 मोठे निर्णय घेतले पेट्रोल डिझेल मी काय डिटेलमध्ये जात नाही परंतु पेट्रोल डिझेल असेल आणखी काय काय निर्णय आपण घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले दुष्काळग्रस्तात पाणी वळवण्याचे निर्णय पहिला निर्णय आम्ही घेतला नद्या समुद्राकडे वाहून जाणारं पाणी घेतला निर्णय कितीतरी सिंचन प्रकल्प थांबले होते बंद पडले होते त्यांना आम्ही मान्यता दिली। शेतकरी कष्टकरी कामगार सगळे आता कामगारांसाठी आपण या ठिकाणी आपण म्हणजे या नियुक्त्या सर्व आता हे सगळे अधिकारी कर्मचारी काम करतील आणि हे सगळं जे काही करतोय आपण या राज्यातल्या विकास राज्याला पुढे नेण्यासाठी त्यामध्ये अनेक आणखी आमच्या योजना आहेत ऑर्गनाइज सेक्टर आहे अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्याला देखील आम्ही मदत करतोय सगळ्याच घटकांना मदत करतोय आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जातोय आणि म्हणून हा पहिला टप्पा आहे। आणि या वर्षभरामध्ये ही 75,000 रिक्त पदं भरली जातील आणखी त्यानंतर आपला जो प्रोग्राम आहे तोही कायम या ठिकाणी सुरू राहील आणि त्याचबरोबर जे काही उद्योग आहेत नवीन आणण्याचा आपला प्रयत्न आहे। कालच या ठिकाणी 2 तारखेला एक गोयसू म्हणून आहे ती कंपनी जी आहे आपल्या सुमिटोमो जो जापनीज कंपनी आहे ते बीकेसीमध्ये ते जागा अनेक वेळा प्रयत्न केले अनेक टेंडर काढले पण काय होत नव्हतं आता 2 नोव्हेंबर माझ्याकडे पत्र आहे
2 नोव्हेंबरला 2067 कोटी त्यांनी आपली जागा घेतली 2067 कोटी मध्ये आणि 500 कोटी रुपये ते खर्च करणार आहेत. मल्टीनॅशनल कॉर्पोरेट ऑफिस तिथे जवळपास 5 ते 6 हजार लोकांना नोकऱ्या मिळतील. हे सगळं सुरू आहे. मला वाटतं आपण कॅबिनेट सब कमिटीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक बैठक झाली. 14 महिन्यानंतर ती कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली. 18 महिन्यांनी ती बैठक झाली आणि त्यामध्ये 10 उद्योजक त्यांना आपण 25,368 कोटी त्यांची इन्व्हेस्टमेंटला आपण मान्यता दिली. जवळपास त्यामध्ये 8,500 त्यांनी डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळेल, नोकऱ्या मिळतील आणि 10,000 लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळेल. हे करतोय आपण. हे रोजगार स्वयंरोजगार वेगवेगळ्या माध्यमातून आपण करतोय. त्याचबरोबर काही आता मी काय त्याच्यात बाकी जात नाही, 2-3 उद्योग कुठे गेले काय गेले त्याच्या बाबतीमध्ये आरटीआयमधून माहिती आलेली आहे. उद्योगमंत्री तुम्ही काल त्याच्या बरं तुम्हाला धन्यवाद देतो, आरटीआयची तरी माहिती चालवली आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे. तुमच्याबद्दल बोलत नाही मी, पत्रकार आपले सगळे चांगले आहेत. आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल, उद्योगमंत्री आहेत ते बोलत आहेत, आमचे उपमुख्यमंत्री महोदयांनी अगदी पुराव्यानिशी सगळं मांडलेलं आहे. ते का गेले, कोणामुळे गेले, कसे गेले, ठीक आहे, आणि कधी गेले, पण आम्ही नवीन नवीन उद्योग आणतोय. यामध्ये नक्कीच या राज्याचं हित आहे, राज्याला त्याच्यामध्ये फायदा होईल, राज्यातल्या तरुणाईला फायदा होईल, हे राज्य स्वयंपूर्ण होईल आणि त्याचबरोबर बीकेशीला आपण सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलं नगरविकास विभागाने. त्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आता यायला मार्ग मोकळा झालेला आहे. हे सगळं करतोय आपण आणि त्यामुळे नक्कीच यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. यामध्ये आपण जसं इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप खर्च करतोय आपण, MTHL आहे, मेट्रो आहे, समृद्धी हायवे आहे, फक्त हे रस्ते नाही आहेत, ह्याच्यावर 18 नवनगर आपण समृद्धीवर करतोय. फूड प्रोसेसिंग युनिट असते, लॉजिस्टिक हब आहेत, कोल्ड स्टोरेजेस आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. MTHLचा जसं आपला जो मुंबई शिवडी नावाशिवा आपण पत्रकार आपण सगळेजण गेलो होतो तिकडे, काम सुरू आहे जोरामध्ये. चिरलेजवळ तो लँड होतो, तिथे मोठ्या प्रमाणावर आपण ग्रोथ सेंटर करतोय. ग्रोथ सेंटरमध्ये तिथे लॉजिस्टिक पार्क आहे, टाउनशिप आहे, रोजगार निर्मितीवर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि हे सगळं जे आहे उद्योग वाढीसाठी आपण सगळं करतोय. समृद्धीमध्ये पण मोठ्या प्रमाणावर रोजगार होईल. देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री होते, मी त्यावेळेस त्यांच्या MSRDCचा मंत्री होतो. तो केवळ रस्ता नाही आहे समृद्धी, आता लवकर त्याचं शिर्डीपर्यंत लोकार्पण होईल, ते लाखो लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे, स्वयंरोजगार मिळणार आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. एक गेम चेंजर प्रकल्प आहे तो. आणि हे सगळं जे आहे हे आपण वेळेमध्ये अगदी रेकॉर्ड टाईममध्ये आपण लँड ॲक्विजिशन केलं आणि बांधला देखील रस्ता. आणि हे सगळं जे का आहे हे आपल्या समोर आहे आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्यासाठी आपण काम करतोय. आज जे काही तरुण आपले आलेले आहेत त्यांना नियुक्त्यापत्र मिळालेले आहेत, त्यांनी एकच करायला पाहिजे. आता त्यांनी एक नव्या जोमाचे नव्या दमाचे अधिकारी आपल्याला मिळालेत. लोकाभिमुख प्रशासन याचा अनुभव देखील आला पाहिजे लोकांना, सर्वसामान्य लोकांना, जनतेला. आणि म्हणून यामध्ये बऱ्याचशा वेळेस घोटाळे आरोप प्रत्यारोप होतात, त्यामुळे आपले हे जे काही कॅन्डिडेट आहेत पुढे जे काही भरती होणार आहेत त्यांनी देखील अफवा असतात, मी भरती करतो, मी परीक्षा पास करून देतो, हे सगळं इकडे न पडता आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये उतरा आणि आपण जिद्दीने चिकाटीने काम केलं तर यश आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं काम आपण करा. आणि म्हणूनच यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे, वेगात वेळेत भरती झाली पाहिजे, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणून हे काम करणारं सरकार आहे, हे आपलं सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आणि म्हणूनच आम्ही घेतलेले जे निर्णय आहेत हे लोकाभिमुख निर्णय आहेत आणि लोकांना हवे असलेले लोकांच्या हिताचे निर्णय घेतलेले. आमचा कुणाचाही पर्सनल अजेंडा नाही आहे काहीच, आम्ही लोकांच्या हिताचेच निर्णय घेणार, या राज्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार आहोत. आणि मला या ठिकाणी अभिमान आहे की केंद्र सरकार देखील, आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील अगदी आपल्या पाठीशी उभे आहेत, त्याचं प्रचिती जी आहे आपल्याला प्रत्येक प्रकल्पाला प्रस्तावाला ते मान्यता देत आहेत.
आणि म्हणून मी पुन्हा एकदा ज्यांना नियुक्ती आज मिळालेल्या आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, ज्यांना मिळणार आहेत त्यांचंही अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. एक चांगलं काम करा, राज्याला पुढे नेण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने जी जलद गतीने वाटचाल सुरू आहे त्याकरता